नमस्कार, मनीषा स्पेशल डिशमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वर्षभर टिकेल असं एकदम सोप्या पद्धतीचं कैरीचं लोणचं बघणार आहोत. अशा प्रकारे मी इथे कैरी कापून घेतली आहे. इथे मी खडे मीठ थोडे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे. अर्धा वाटी मीठ आपण त्यात टाकणार आहोत आणि 2 चमचे हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हळद मीठ लावून कैरी आपण 4-5 तास तशीच ठेवणार आहोत. 4-5 तासांनी कैरीला भरपूर पाणी सुटते. आता आपण कैरी चाळणीत काढून घेणार आहोत आणि पाणी फेकून देणार आहोत. अशा प्रकारे चाळणीत कैरी काढल्यानंतर सगळे पाणी निथळून जाते. नंतर आपण कैरी सुकवून घेणार आहोत. ही कैरी मी रात्रभर सुकवून घेतली आहे. इथे मी काही मसाले घेतले आहे. त्यात 1 चमचा मेथीदाणा, 1/2 चमचा मिरी, 1/2 चमचा लवंग, 1 स्टार फूल, 2 मसाला विलायची, 1 चमचा जिरे, 1/2 चमचा शहाजिरे, 2 चमचा बडीशोप, 200 ग्राम मोहरीची डाळ, 1/2 वाटी मीठ, 2 चमचा लाल तिखट, 2 चमचा धना पावडर. मोहरी डाळ आपण थोडी भाजून घेणार आहोत आणि सगळे मसाले हलके भाजून घ्यायचे आहेत. मसाला विलायची तोडून घ्यायची आहे. थोडा मसाल्याचा वास येऊपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. खूप करपू द्यायचा नाही. मसाला थंड झाला की आपण मिक्सरमध्ये थोडा जाडसर वाटून घेणार आहोत. मसाला चांगला थंड करून घ्यायचा आहे. इथे मी 1/2 चमचा हळद घेतली आहे. मसाला थंड होईपर्यंत आपण इकडे तेल तापायला ठेवूयात. मी इथे शेंगदाणा तेल वापरले आहे. तुम्ही मोहरीचे पण तेल वापरू शकता. आता मसाला थंड झाला आहे. तो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. मसाला खूप बारीक करायचा नाही. तो थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. आता सगळी मोहरीची डाळ आपण त्यात टाकून थोडी फिरवून घेणार आहोत. असं केल्याने मसाला लोणच्याला चांगला चिटकतो. अशा प्रकारे आपला सगळा मसाला वाटून झाला आहे. आपण आता त्यात मीठ मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली कैरी छान सुकली आहे. त्यात आता अजिबात पाणी नाही. मी इथे 4 चहा विलायची आणि 1 तुकडा दालचिनी कुटून घेतले आहे. त्यांनी मसाल्याला छान वास येतो. इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. माझी कैरी खूप आंबट आहे, त्यामुळे मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. इथे मी मसाल्यात लाल तिखट पण मिक्स केले आहे. आता तेल गरम होऊन थोडे थंड झाले आहे. आपण तयार केलेला मसाला त्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तेल थोडेसेच गरम असायला हवे. खूप कडक असेल तर मसाला करपून जाईल, म्हणून तेल गरम करून थंड केल्यानंतरच मसाला त्यात घालावा. या स्टेजला तुम्ही मीठ चेक करून बघू शकता. मला मीठ थोडे कमी वाटते, म्हणून 1/2 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट मी पुन्हा टाकले आहे. 1 चमचा हिंग आणि आपण तयार केलेली पिठी साखर मसाल्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता झाकण ठेवून आपण मसाला पूर्ण थंड करून घेणार आहोत. मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण तो कैरीवर टाकून घेणार आहोत. मसाला सगळ्या कैऱ्यांना लागेल असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपला मसाला एकदम परफेक्ट झाला आहे. लोणच्याची बरणी स्वच्छ धुऊन पुसून आपण त्याला धुरी देऊन घेणार आहोत. म्हणजे तव्यावर थोडे हिंग टाकून आपण त्यावर बरणी उलटी करून थोड्या वेळ ठेवणार आहोत. त्याने आपलं लोणचं जास्त टिकते.
तवा चांगला गरम झाला की त्यावर अर्धा चमचा हिंग टाकून गॅस कमी करून त्यावर बरणी उलटी ठेवायची आहे। 2-3 मिनिटे बरणी आपण अशीच उलटी ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता बरणीतून कसा धूर निघत आहे। आता आपण बरणीत लोणचं टाकून घेणार आहोत। यावेळी तुम्ही पण माझ्या पद्धतीने लोणचं तयार करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी अजून अर्धा वाटी तेल गरम करून थंड करून टाकून घेतले आहे। बरणी व्यवस्थित स्वच्छ करून त्याला आपण उपरणे बांधून घेणार आहोत। असं हे घरगुती मसाल्याचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।